नमस्कार, हस्तीस कोकणी किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण टोळ मासा फ्राय कसा करायचा ते पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 15 टोळ मासे घेतलेले आहेत। हा टोळ मासा कसा दिसतो हे जर पाहायचं असेल तर थंबनेल वरती मी त्याचं फोटो दाखवलेला आहे। हा साफ करण्यासाठी याचं डोकं, शेपटी, कल्ले आणि पोटाकडील भाग काढून टाकायचा आहे। आता यामध्ये आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया। तर इथे आपल्याला टोळ मासा फ्राय करण्यासाठी 4 मोठे चमचे चिंचेचा कोळ लागणार आहे। आणि यामध्ये आपल्याला टाकायचे एक हिरवी मिरची, थोडंसं आलं आणि 4-5 लसणीच्या पाकळ्या जाडसर अशा वाटून टाकायचे। आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, 1/2 चमचा हळद घ्यायचे, 2 चमचे लाल तिखट घेतलं आहे, थोडीशी कोथिंबीर घ्यायची। आता हे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिक्स केलेलं मिश्रण यामध्ये टाकायचं आहे आणि मच्छीला छानपैकी लावून घ्यायचं आहे। अगदी अलगद हाताने लावा, कारण या मच्छीला काटे वगैरे असतात, ते हाताने लागू शकतात, तेव्हा स्वतःची काळजी घ्या आणि लावा। जर हाताने जमत नसेल तर चमच्याने लावलं तरी चालेल। तर लावून झालेलं आहे, आता आपण हे 1/2 तास झाकून ठेवणार आहोत। 1/2 तास झालेलं आहे। आता मच्छी तळण्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे ते पाहूया। इथे 4 मोठे चमचे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे। यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे चण्याचं पीठ घालायचं आहे आणि 2 मोठे चमचे आपल्याला रवाही घालायचा आहे। इथे जाडा रवा मी घेतलेला आहे, तुमच्याकडे जो रवा असेल तो घाला। इथे बाजूला मी आधीच तवा गरम करून घेतला आणि यामध्ये 2 मोठे चमचे तेल घातलं आहे। आता आपण मच्छी तळायला घेऊया, पण त्याआधी हे मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे। मिश्रण मी एकसारखं करून घेतलं आहे। आता या मिश्रणामध्ये आपल्याला एक एक मच्छी करून बुडवून तेलावर सोडायचे। अलगद तेलामध्ये ही मच्छी सोडली आहे। मी या घेतलेल्या साहित्याप्रमाणे जर तुम्ही साहित्य घेऊन ही मच्छी केला तर तुम्ही केलेली मच्छी अतिशय चविष्ट होईल, नक्की करून बघा। तर आता व्हिडिओ पुरताच मी थोडीच मच्छी तळून दाखवत आहे, बाकीची मच्छी मी फ्रीझरमध्ये ठेवणार आहे। तर माझ्याकडे आता फारसा वेळ नाही म्हणून मी फ्रीझरमध्ये ठेवते। बाजूने थोडंसं तेल मी सोडत आहे, कारण इथे थोडंसं मला कोरडं कोरडं वाटतंय, थोडंसं तेल टाकायचं आहे। कारण आपण रवा घेतलेला आहे त्यामुळे तेल लगेच खेचलं गेलेलं आहे, त्यासाठी मच्छी कोरडी वाटते आणि यासाठी तेल घातलं आहे। आता ही मच्छी मध्यम आचेवरती आपल्याला तळून घ्यायची आहे। सर्वात आधी मधला भाग आपण परतून घेऊया, कारण इथे लगेच मच्छी शिजली जाते। तर 2 चमचे घेऊन अशा प्रकारे मच्छी आपल्याला परतून घ्यायचे आणि त्यानंतर तळण्यासाठी ठेवून द्यायचे। 2-1 मिनटं तरी ही मच्छी तव्यावर अशीच राहू द्यायचे आणि लालसा रंग झाला की परत एकदा पलटून घ्यायचे। तर 2 मिनटं झालेली आहेत, पलटून पाहूया। तर अजून झालेली नाही, थोडा वेळ अजून ठेवायचे, म्हणजे 1/2 मिनिटभर तरी ठेवून द्यायचे। 1/2 मिनिट झालेलं आहे आणि हे बघा इथे हा भाग कच्चा वाटतोय। तर आपल्याला आता उभं करून मच्छी तळायची। सर्व बाजूने आपल्याला मच्छी छान अशी खरपूस रंगाची होत तळून घ्यायची। नंतर हा भाग जो दिसतोय कच्चा तोही आपल्याला अशाच प्रकारे उभा ठेवून तळून घ्यायचा आहे। तर बघा सगळे मच्छीचे तुकडे मी उभे करून तळायला ठेवलेले आहेत। असे जर तुम्ही तळलात ना तर मच्छी अगदी कुरकुरीत अशी होते आणि खाण्याची चविष्ट होते, एकदा नक्की करून बघा। आता दुसरी बाजू आपण तळण्यास ठेवूया। तर अशा प्रकारे सर्व मच्छी म्हणजे सर्व मच्छीचे तुकडे आपल्याला उभे करून तळण्यात घ्यायचे। इथे आपल्याला गॅसची आत आता कमी करायची, तर तेल खूप तापलंय आणि सगळीकडे धुरही होऊ लागलं त्यामुळे आपल्याला ठसका लागू शकतो। तर सर्व बाजूने मच्छीचे तुकडे तळून झालेले आहेत। आता गॅस मी बंद करते। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। परत भेटूया नवीन अशा छानशा रेसिपी बरोबर, तोपर्यंत विश्रांती घेऊया। धन्यवाद।